बस तेच उडदाची पिठी बनवायची. आता हे आपण झटपट पोळीत भाजून घेऊया. सोनाली आता रेसिपी बनवते. सोनाली पहिलं काय टाकते? सुप्रभात मंडळी. कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी सकाळी सकाळी उठलो आहे. सकाळ म्हणजे बरोबर आता दुपार व्हायला चालले आहेत, 10:45 वाजलेत. आणि कसं आहे, आज माझ्या घरी आहे ना काहीतरी एक ऑथेंटिक ॲक्टिव्हिटी होते, जी कोकणातलं ऑथेंटिक पदार्थ तयार होण्यामागची प्रोसेस आहे. खरं तर उडदाची पिठी ही किती आरोग्यदायी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, तर त्याचे वेगवेगळे फायदे देखील आहेत. तर हीच उडदाची पिठी आम्ही घरच्या घरी कशी तयार करतो तर ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर आई आहे ना, आज म्हणजे सकाळी मी उठलो तर तेव्हा पाहिलं की आई काहीतरी भाजत होतं. विचारलं आईला की काय करतेस, तर कुळीत भाजते आहे ती. तर कुळीत भाजण्यापासून त्याचं जातळीवरती पीठ तयार करून मग उडदाची पिठी तयार कशी होते, इथपर्यंतचा हा व्हिडिओ आहे. तर चला मंडळी, वेळ न घालवता आपण झटपट चुलीजवळ पोचूया आणि आजच्या या कुळीत पिठीची तयारी काय आहे ना ते पाहूया. व्हिडिओला सुरुवात करूया. चला तिला पाठी घे.